नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आज आपण बघणार आहोत ओपन शॉट रिसेट मिसमॅच लेआउट. ज्यावेळेस ओपन शॉट सॉफ्टवेअर आपण व्हिडिओ एडिट करीत असताना मिसमॅच होते लेआउट, त्यावेळेस तो मिसमॅच झालेला लेआउट पूर्ववत आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी बघूया. आपण जाऊया आपल्या स्क्रीनवर. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जसं हे मेन टूल बार्स आहे, त्यानंतर फंक्शन बार आहे, त्यानंतर प्रोजेक्ट फाईल आहे या ठिकाणी, आणि प्रिव्ह्यू विंडोज आहे, आणि इकडे ट्रॅक आहे. पण बऱ्याच वेळेस आपण काम करत असताना कधी प्रोजेक्ट फाईलचा जो हाय बॉक्स आहे तो कमी जास्त होतो, किंवा या ठिकाणी प्रिव्ह्यू विंडोज आहे तर तो कमी जास्त होतो, किंवा एकदम डिसअपियर होतात. त्यामुळे लेआउट परत कसा रिसेट करता येईल हे समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. बघा या ठिकाणी पूर्णपणे मिसमॅच झालेलं आपल्याला दिसून येईल की वरचे जे प्रिव्ह्यू विंडोज आहे आणि प्रोजेक्ट विंडो आहे ते पूर्णपणे डिसअपियर झालेलं दिसते, आणि इकडे वर एकदम ट्रॅक आलेले आहेत. तर अशा वेळेस काय करायचं तर बघूया आपण. या ठिकाणी व्ह्यूवर जायचं आहे, व्ह्यूला क्लिक केल्यानंतर परत व्ह्यूला क्लिक करा, त्यानंतर सिम्पल व्ह्यू केल्याबरोबर परत आपल्याला पूर्ववत रिसेट झालेलं लेआउट दिसून येईल. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मित्रांनो, यासारखे अनेक व्हिडिओ या चॅनलवर आपणासाठी मी घेऊन येणार आहे. जर माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.